सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. लातूर शहरात 3 दिवसांपूर्वी झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खुनाचा उलगडा झाला असून अल्पवयीन आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मित्राने 4 चौघात मारलेल्या चापटेचा बदला घेण्यासाठी खून केल्याचं अल्पवयीन आरोपी मुलाने कबूल केलं असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी सांगितले आहे. लातूर शहरात 23 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विशाळनगर भागातील साई मंदिराजवळ 18 वर्षीय रोहन सुरेश उजळंबे या मुलाचा कत्तीने वार करून खून केल्याची घटना घडली होती. मयत रोहन याने त्याच्या अल्पवयीन मित्राला 4 चौघात चापट मारली होती. त्याचा बदला घेण्याचा राग अल्पवयीन आरोपीच्या मनात होता. त्यात अल्पवयीन आरोपीचा एक भाऊ खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असून त्याच्या विचारांचा प्रभाव असल्याने अल्पवयीन आरोपीने कारस्थान रचून रोहनचा खून केला. मयत रोहन दुचाकीवरून शहरात फिरून साई मंदिराजवळ आला असता आरोपीने शर्टाच्या मागे लपवून ठेवलेली कत्ती काढून रोहनवर 5 ते 6 वार केले. त्यात रोहन गंभीर जखमी झाला होता. अखेर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपी मुलगा हा 12वीत विज्ञान वर्गात शिकत असून त्याला डॉक्टर बनायचं होतं. तो नीट परीक्षेची तयारी देखील करत होता. विशेष म्हणजे 10वीला अल्पवयीन आरोपीला 94% मार्क होते. भविष्यात तो डॉक्टर बनला असता पण चुकीच्या व्यक्तीला आदर्श मानल्याने रागाच्या भरात डॉक्टर बनण्याऐवजी खुनी बनला.